माझी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेत्री स्मिता शेवाळे नुकतीच लग्न बंधनामध्ये बांधली गेलेली आहे। स्मितानं नुकतंच राहुल उडक्षी व्हॅलेंटाईन डेला लग्न केलं। या दोघांच्या अनेक वर्षांच्या मैत्रीचं अखेर लग्न गाठीमध्ये रुपांतर झालंय। व्हॅलेंटाईन डेलाच या दोघांनी लग्न केल्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन या दोघांसाठी खूपच स्पेशल होता। त्यामुळे या नवदाम्पत्याला या मंगलप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी स्मिताचे काही जवळचे मराठी सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित होते। वाट पाहिली माझ्या व्हॅलेंटाईनची आणि मला योग्य दिवशी मला एक गिफ्ट व्हॅलेंटाईनचं मिळालं असं मी म्हणेन। आणि मी खूप खुश आहे, राहुल माझ्या आयुष्यात आहे आणि जे माझ्यावर प्रेम करणारे आहेत त्यांनी असंच प्रेम करा, त्यांचं प्रेम कमी होऊ, त्यांचं प्रेम कमी व्हायला नको। रसिकांनी प्रेरणा घ्यावी राहुलच्या याच्याकडून, असं खूप गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। म्हणजे मला वेळोवेळी मुलींना आवडतात तसं सरप्राईज देणं, त्याच्यानंतर मुलींना खुश कसं ठेवायचं याचं छान टेक्निक त्याला माहिती आहे, त्यामुळे किती रागवलं असलं तरी ते छान जमतायला। स्मिता खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिचं आज लग्न होत आहे, हा एक खरंच तिच्या आयुष्यातला खूप मोठा स्पेशल डे आहेच। पण त्याचबरोबर असं म्हणेन की व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी ती लग्न करते, त्यामुळे तिची अॅनिव्हर्सरी तिचा नवराही कधी विसरणार नाही आणि आम्हीही कधी विसरणार नाही, अशा दिवशी ती लग्न करते। एक तर एकदम परफेक्ट दिवस व्हॅलेंटाईन्स डे म्हटल्यानंतर सगळे, इट इज अ डे ऑफ लव्ह आणि त्या दिवशी तिचं लग्न होत आहे, हा तिच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। विशिंग हर लॉट्स अँड लॉट्स ऑफ हॅपीनेस अँड अ हॅपी मॅरिड लाईफ। आमच्या लाडक्या स्मिताचं लग्न होत आहे आज, तर तिला तिच्या लग्नासाठी आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। आम्ही खरं तर सगळे मुंबईवरनं आलेलो आहोत, मी पुण्यावरनं आली आहे पण तरी बाकीचे सगळे आमचे मित्रमंडळी मुंबईवरनं खास तिच्यासाठी आले आहेत आणि एका खास दिवशी ती लग्न करते आणि एक खूप मोठी झेप तिने आयुष्यात घेतलेली आहे, तर त्यासाठी तिला आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा। चोवीस तास एक पाऊल पुढे।